फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण तलाठी भरती व इतर सरळ सेवा भरतीकरिता टी सी एस पॅटर्ननुसार परीक्षेला जे प्रश्न विचारणार आहेत त्याचाच प्रश्नसंच आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला खाली सर्वात शेवटी पी डी एफमध्ये दिलेली आहेत. प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि जर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला नियमित मिळत राहतील. आणि आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत त्या प्रश्नांची पी डी एफची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक एक. तर इथे बघा, आपल्याला इथे संख्या दिल्या आहे 12, 52, 13, 17, 13, 14, 49. इथे प्रश्नार्थक चिन्ह इथे 12. तर या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला बघावं लागेल की इथे दोन कोणत्या संख्यांची बेरीज झाली आहे, वर्गाची बेरीज झाली आहे का, कोणत्या संख्या एकमेकातून वजाबाकी झाल्या का, हे बघायचं असतं. ठीक आहे, तर आता ह्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल तर बघा, इथे काय केलेलं आहे, ही संख्या आणि ही संख्या याची बेरीज केलं आहे आणि त्याला उलटं केलं आहे. बघा, 12 आणि 13 किती होतात, 25. तर 25 उलटं लिहिलं तर काय होईल, 52. तर इथे 52 आलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर 17 आणि 14, 7 आणि 4 11, नंतर इकडे 31. तर 31 उलटं काय येईल, 13. असं इथे 13 आले आहे. तर आता बघूया, 49 आणि 12 जर आपण बेरीज केली तर काय येईल, 49 अधिक 12 61. तर 61 उलटं 16. 16 आहे का ऑप्शनमध्ये, आहे. 16 आहे ए, तर ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. एक नळ एका हौदाला 8 तासात भरतो, तर दुसरा नळ 16 तासात खाली करतो. जर दोन्ही नळ एकसारखे सोडले तर हौद भरण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे, इथे चुकीने झालं आहे, पण किती वेळ लागेल असं आहे ते. त्यानंतर बघा, हा प्रश्न असा आला तर कसं सोडवायचं. तर बघा, पहिला नळ आपण ए धरू आणि दुसरा नळ बी धरू. तर पहिला 8 तासात भरतो, तर इथे आपण अधिक लिहूया, आणि 16 तासात खाली करतो म्हणून इथे वजाबाकीचं चिन्ह देऊया. नंतर याचा घ्यायचा आहे आपल्याला लसावी, तर आपण घेऊया 48. तर 8 × 48, तर इथे येईल 6, आणि 16 × 48 म्हणजे इथे येईल 3. इथेसुद्धा अधिक, कारण हा भरतो आहे म्हणून अधिक आणि खाली करतो आहे म्हणून वजाबाकी. तर 6 × 3 = 3. तर या 3 आपल्याला या 48 भागायचं आहे. तर या 48 3 भागलं तर काय येईल, 16 × 48, तर 16. तर 16 उत्तरमध्ये आहे का, आहे, ऑप्शन बीमध्ये आहे. समजलं, ऑप्शन बी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7 तास 3 आहे, दोघांच्या वयाची बेरीज 70 वर्ष आहे, तर वडिलांचे वय किती असेल. तर बघा, वडील व मुलगा, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे 7 तास 3. ठीक आहे, बरोबर. दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे 70 वर्षे. ठीक आहे, तर 7x + 3x किती होईल, 10x बरोबर 70. म्हणजे 10 इकडे खाली येऊन जाईल भागामध्ये, भागाकारमध्ये 70/10 म्हणजे हे किती येईल, 7. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 7 आली आहे. आता आपल्याला कोणाचं वय विचारलं आहे, वडिलांचं वय.
तर आप हे वडिलांचं गुणोत्तर होतं, तर आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू टाकायची आहे. तर 7x मध्ये जर आपण एक्सची व्हॅल्यू टाकली तर 7 × 7 = 49. तर 49 कुठे ऑप्शनमध्ये आहे का बघायचं, ऑप्शन डीमध्ये आहे, मग हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला. तुम्ही ना व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, जे नवीन आहे ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही, मग आम्ही तुमच्यासाठी इतके चांगले व्हिडिओ घेऊन आलो तरी त्याचा काय फायदा आहे. तुम्ही जर लाईक केलं, सबस्क्राईब केलं, तर आम्हाला आणखीन स्फूर्ती मिळते की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहे, मग आम्ही आणखीन चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. ठीक आहे ना, चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती येईल हे सांगायचं आहे आपल्याला. तर बघा, एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे बरोबर, तर आपण एक संख्या एक्स घेतली तर ती दुप्पट आहे दुसरीच्या, हां दुसरी पण एक्स घ्यायची, नंतर 120 बेरीज आहे. ठीक आहे बरोबर, तर 3x आणि x किती होईल 4x, नंतर 120 बरोबर, नंतर हा 4 इकडे भागाकारामध्ये येणार 120/4, मग याची व्हॅल्यू काय येईल 4 × 12 म्हणजे 30. एक्सची व्हॅल्यू किती आली 30, तर ही 30 ही व्हॅल्यू आपल्याला या 3x टाकायची आहे, कारण आपल्याला पहिली संख्या विचारली आहे, तर ही पहिली आहे ही दुसरी आहे. तर हे 30 जर 3x टाकले म्हणजे 3 × 30 30 × 90, तर 90 हे आपलं उत्तर आहे. हे ऑप्शनमध्ये आहे का बघायचं, आहे ऑप्शन बी, तर हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. 2/3x + 55 = 12, तर एक्सची किंमत काढा. तर मित्रांनो बघा, इथे थोडी मिस्टेक झाली आहे, इथे 55 नसून फक्त 5 आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्याल. बघा हे कसं सॉल्व करायचं, 2/3x + 5 = 12, तर 2/3x, नंतर हे 5 इकडे ट्रान्सफर करायचं, तर बेरजेचं काय होईल वजाबाकी, तर 12 × 5 = 7. थोड्या आपण डायरेक्ट स्टेप करू म्हणजे व्हिडिओ जास्त लांबणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, तर 7 × इकडे इकडे जर आपण ट्रान्सफर केलं तर 0 × 0 जाईल आणि 0 × 0 येईल. ठीक आहे, तर इथे होणार, नंतर याला जर आपण सॉल्व केलं तर 21 × 7 = 2. याला आपण जर पुन्हा सॉल्व करतो म्हटलं तर काय येईल, बेद आहे 20 आणि 0.5 येणार. तर आपल्याला ऑप्शनमध्ये 10.5 कुठे दिसत आहे का बघा, आहे ऑप्शन सीमध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. ठीक आहे, तर बघा, जर ए आस बी बरोबर 8 × 15, बी आस सी बरोबर 5 × 8 आणि C/D = 4/5 आहे, तर A/D = काय. तर बघा, हे प्रश्न पुष्कळदा विचारले जातात, तर हे कसे सॉल्व करायचे हे मी सांगत आहे. ठीक आहे, तर बघा आपण पहिले लिहून घेऊया, A:B, त्याच्या खाली B:C, नंतर C:D, हे आहे 8 × 15, दुसरं 5 × 8, तिसरं 4 × 5. तर आपल्याला हे काढायचं आहे. ठीक आहे, बघा एकदम सिंपल वे आहे, एकदम साधा सोप्पा हा प्रश्न कसा सोडवायचा. तर बघा, पहिले या साईडला व या साईडचे कोणते आप म्हणजे कटल्या जातात ते बघायचं. जसं बघा, हे 8 आणि हे 8 कॅन्सल होईल,
तसंच हे पाच आणि हे पाच कॅन्सल होईल. एकाच साईडचे कॅन्सल होऊ शकत नाही, तर अपोजिट साईडचे कॅन्सल झाले पाहिजे. ठीक आहे, तर हे कॅन्सल झालं, मग इथे या साईडला काय उरलं? चार फक्त. आणि या साईडला काय उरलं? 15. तर हाच आपला A:D रेशो आहे, 4:15. इतकं सोपी आहे. तर ऑप्शन सीमध्ये आपल्याला 4:15 दिसतं आहे, तर ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक सात 10 ते 35 दरम्यानच्या 6 भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती असेल? तर बघा मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा. तर बघा, आपल्याला 10 ते 35 मधल्या 6 भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती असेल, तर आपल्याला त्या संख्या काढावं लागेल. तर सहाचा जर आपण पाढा म्हटला, बघा 6 × 6 तर 6 × 6 आधी आहे, तर ती संख्या घेऊ नाही शकत. 6 × 2 = 12 म्हणजे 12 घेतली, अधिक 6 × 2 = 12 झालं, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24, 6 × 5 = 30, आणि 6×6 = 36 घेतलं तर ते 35 नंतर आहे, म्हणून ती येणार नाही. नंतर त्या सर्व संख्यांची सरासरी, तर मग याला काय करायचं? 4 आहे तर 4 भागायचं. तर 30 + 24 + 18 + 12 किती येईल? 84. बरोबर, 84/4, 4×2 = 8 आणि 4×1 = 4 म्हणजे 21. तर 21 ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे का? आहे ऑप्शन एमध्ये. तर ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. 400 चे 12.5% बरोबर एक्स असेल तर एक्सची किंमत काय असेल? तर बघा, हा प्रश्न अगदी सोपा आहे. तर 400 चे म्हटलं की गुणाकार, चे 12.5%, टक्के म्हटलं की खाली 100 आले पाहिजे. ठीक आहे, बरोबर एक्स. तर एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, तर इथे 0, 0, 0, 0 कॅन्सल होईल. मग राहिलं काय? 4×12.5 4×5 = 20, 0, 2 = 2, 4×2 = 8 आणि 2×10 म्हणजे 00, 2×2 = 2, 4×5 = 20, 0, 2×2 = 4 4×2 = 8 आणि 2×10 1×2 = 4×4 आणि 1×5 आणि 1 digit पॉईंट होता, त्यामुळे इथे 50 नंतर पॉईंट येईल, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 50. तर 50 हे ऑप्शनमध्ये दिसत आहे का? दिसते आहे, ऑप्शन बी. तर ऑप्शन बी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत व्हिडिओला एकसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. तर आपल्याला हे समीकरण दिलं आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, इथे छेद समान आहे. ठीक आहे, तर आपण पहिले हेच सोडवूया. तर खाली छेद समान आहे तर तो तसाच, आणि 3×2 = 1 बरोबर, आणि इथे भागाकाराचं चिन्ह. नंतर 4/13 × 3/8 + 5/13 बरोबर. तर 4×4 इकडे 4×2 = 8. नंतर इथे वर काय राहिलं? 3 आणि खाली 13×2 = 26 खाली गुणाकार होईल. ठीक आहे, नंतर +5/13 / 1/4 ठीक आहे. नंतर आता इथे आपल्याला हा छेदसुद्धा समान करावा लागेल, त्यासाठी 13 ला 2 गुणायचं, 13×2 = 26 होईल. मग छेदाला गुणलं तर अंशालाही गुणायचं 2, तर 5×2 = 10, 10×3 = 13 तर इथे काय येईल? 13/(छेद समान झाला तर 26/)(1/4) तसंच्या तसं. ठीक आहे, तर आता बघा, 13×13 आणि 13×2 = 26 म्हणजे काय राहिलं?
इथे लिहून घेते मी, एक भागेला दोन भागेला एक भागेला चार। ठीक आहे, तर हे कसं सोडवायचं? आता आपण ही बाजू अंश खाली आणि छेद वर असं करून आपण सोडवू शकतो। तर बघा, एक भागेला दोन गुणेला चार भागेला एक, मग काय होईल? बे एक बे, बे दुने चार। मग दोन आपल्या ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे का? दिसत आहे ऑप्शन एमध्ये। तर ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर आहे। समजलं नसेल तर तुम्ही थोडं मागे करून हा प्रश्न पुन्हा बघू शकता। ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10। एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाले, हा माझ्या सुनेचा मुलगा आहे व याच्या बहिणीचे नाव सुनीता आहे, तर सुनीताचे त्या व्यक्तीशी नाते काय? तर बघा, एक व्यक्ती आहे, तिने काय म्हटलं? दुसऱ्या व्यक्तीला म्हणाले, हा माझ्या सुनेचा मुलगा आहे। सुनेचा मुलगा म्हणजेच त्या व्यक्तीच्या मुलाचा मुलगा आहे। ठीक आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा कोण आहे? नातू आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा, नातू आहे। व त्याच्या बहिणीचे नाव सुनीता आहे। त्या तो मुलगा को सुनेचा मुलगा म्हणजेच मुलाचा मुलगा, तर तो त्या व्यक्तीचा नातू आहे। तर त्या मुलाच्या बहिणीचे नाव सुनीता आहे। तो मुलगा म्हणजे नातू, तर त्याची बहीण नात होईल। हे लक्षात ठेवा, सुनीता ही त्या व्यक्तीची नात आहे। तर सुनीताचे त्या व्यक्तीशी नाते काय? तर सुनीता त्या व्यक्तीची कोण आहे? नात आहे। तर नात ऑप्शनमध्ये दिला आहे का? हो, दिला आहे ऑप्शन डीमध्ये। तर ऑप्शन डी हे आपलं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11। तर बघा, पहिलं वाक्य दिलं आहे, सर्व मानव वाघ आहे। सर्व मानव काय आहे? वाघ आहे, वाघ। आणि दुसरं वाक्य आहे, सर्व वाघ हत्ती आहे। हे आहे वाघ, तर सर्व वाघ काय आहे? हत्ती आहे, हत्ती आहे। ठीक आहे, तर अनुमान दिलं आहे, सर्व मानव हत्ती आहे। तर हे बरोबर आहे का? बघायचं आहे। सर्व मानव हत्ती, तर हे सर्व मानव आहे, हे सर्व मानव आणि ते हत्ती आहे, तर बरोबर आहे। सर्व मानव वाघ आहे आणि वाघ हे हत्ती आहे, म्हणजे हत्तीच्या आत मानवाचा हा सर्कल आलेला आहे, म्हणजे पहिलं अनुमान बरोबर आहे, सर्व मानव हत्ती आहे। तर हे बरोबर आहे। नंतर दुसरं वाक्य आहे, सर्व हत्ती मानव आहे। तर सर्व मानव हे हत्ती आहे, सर्व हत्ती हे मानव आहे का? नाही आहे। जर हत्तीचा हा जो सर्कल आहे तो जर मध्ये असता आणि मानवाचा बाहेर असता तर हे दुसरं वाक्य बरोबर असतं, पण इथे काय म्हणत आहे? सर्व हत्ती मानव आहे, म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे। म्हणजे आपलं अनुमान फक्त वाक्य पहिलं हेच बरोबर आहे। तर ऑप्शनमध्ये बघूया की अनुमान पहिलं हे बरोबर ऑप्शन दिलं आहे का? तर ऑप्शन बीमध्ये दिलं आहे, अनुमान एक बरोबर। तर ऑप्शन बी हे आपलं करेक्ट उत्तर आहे। ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12। तर बघा, 14 मार्च 2002 रोजी मंगळवार होता, तर 9 मे 2002 कोणता वार येईल? तर 14 मार्च 2002 मंगळवार होता, तर मार्च महिन्याचं 14 नंतरचे 31 मार्चपर्यंत किती दिवस झाले? 17 दिवस। ठीक आहे, नंतर एप्रिल महिन्याचे 30 दिवस, नंतर 9 मेचा वार विचारलाय तर हे 9 दिवस, याची बेरीज करून घ्यायची। 7 आणि 7 = 14 आणि 2 = 16 आणि हे 5 म्हणजे 56 दिवस, पूर्ण 56 दिवस। तर आठवडा हा 7 दिवसाचा असतो, तर या 56 आपल्याला 7 भागावं लागेल, तर 7 × 8 = 56 म्हणजे वजाबाकी 0, म्हणजे 8 म्हणजे पूर्णपणे भाग गेला आणि 8 आला, म्हणजे 9 मेला सुद्धा काय येईल? मंगळवार। ऑप्शनमध्ये दिसते आहे का? ए ऑप्शन। तर ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर आहे। आणि जर इथे 3 किंवा 2 असतं तर काय करायचं? हा मंगळवार आहे, त्याच्यानंतर 2 दिवस पुढे जायचं। जर 3 इथे बाकी 3 असती तर 3 दिवस समोर जायचं। तर आपली बाकी इथे 0 आली, म्हणून 14 मार्च 2002 सुद्धा मंगळवार होता आणि 9 मे 2002 सुद्धा काय येईल?
मंगळवार येईल, कारण इथे पूर्णपणे भाग गेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13. तर बघा, हे प्रश्न कसे सोडवायचे हे आता बघूया आपण. तर बघा, हे जर असे प्रश्न असले तर काय करायचं, समोरील संख्यांची बेरीज करून बघायची, किंवा गुणाकार किंवा घन, घनमूळ, वर्ग, वर्गमूळ आहेत का हे बघायचं. तर बघा, इथे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. असे आपल्याला असा गुणाकार करून घ्यायचा आहे, किती, दाहिंत्रिक 30 आणि 6 5 30. तर 30 या 30 ने याला डिवाइड केलं, 30 1 30, तर इथे 1 आला. तसंच इथे होत आहे का बघूया, 4 3 12 आणि 18 4 72. तर 72 ला 12 ने भागितलं तर 12 सख 72, म्हणजे इथे 6 आलेले आहे. तसंच इथे होतं का बघूया, 2 सख 12 12 3 36. तर 36 ला जर 12 ने भागितलं तर काय येईल, 12 3 36. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल, 3 येईल. तर ऑप्शनमध्ये 3 आहे का बघूया, तर हे आहे ऑप्शन. तर ऑप्शन एमध्ये 3 दिला आहे, तर ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन ए हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. स्वदेश, जसं स्वदेशसाठी परदेश दिला आहे तसं काटकसरसाठी काय येईल. तर हा विरुद्धार्थी शब्द आहे स्वदेश आणि परदेश. तर तसं काटकसरला काय येईल, तर काटकसरीने म्हणजे थोड्या याच्यात करणे, असा याचा अर्थ, काटकसरचा अर्थ असा होतो. तर तसं यातलं काय होईल, कंजूस नाही होणार, दिलदार नाही होणार, उधळपट्टी होऊ शकते, म्हणजे आणि डी मारवाडी नाही. तर उधळपट्टी, ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे, काटकसरच्या विरुद्धार्थी उधळपट्टी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. एक गाडी 6 तासात 210 किलोमीटर अंतर जात असेल तर 30 गाडी 8 तासामध्ये किती किलोमीटर अंतर जाईल. तर बघा, 6 तासात किती जात आहे, 210, तर 8 तासामध्ये किती. तर बघा, आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो, म्हणजे असा गुणाकार, तिरपा गुणाकार. ठीक आहे, तर 210 × 8, 8 0 0 8, 1 8 8 2 16, म्हणजे 1680 ला 6 ने काय करायचं, भागायचं. 1680 ने जर 1680 ला जर 6 ने भाग दिला तर काय येईल, 7 × 12 = 4, म्हणजे 7 8 8 = 4 आणि हा 0 तसाच, म्हणजे 280 येईल. तर 280 ऑप्शनमध्ये आहे का, आहे. ऑप्शन बी हे आपलं मग करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अजूनपर्यंत लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. हे सर्व मोफतच आहे, तुम्हाला 1 रुपया पण लागत नाही, आणि यात फायदा तुमचाच आहे की तुम्हाला नियमित व्हिडिओ भेटतात. आणि या प्रश्नांच्या PDFची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय.